जर ए बरोबर 2 आणि बी बरोबर 4, सी बरोबर 6 आणि 8 बरोबर डी याप्रमाणे आहेत, तर यांचा वापर करून नॅशनल हा शब्द कसा लिहाल, हा शब्द कसा लिहाल, हा त्यांचा प्रश्न आहे. काय केलं त्यांनी, आपला सिरियल नंबर किती आहे, टोटल टोटल नंबर किती आहेत आपले, 24 आहेत, सॉरी किती आहेत, 26 आहेत, 26 × 52 म्हणजे एका नंबरला त्यांनी समसंख्यामध्ये मांडले आहेत. कशामध्ये मांडले, कधी समसंख्येत मांडल कधी विषम संख्येमध्ये मांडू शकतो. तर या पद्धतीने जर मांडलं, समजा आपण इकडे नंबर लिहिले, समजा 2, 4, 8 है ना, सम आणि विषम आणि नैसर्गिक संख्या या पद्धतीने आपल्याला अगोदर ते मांडून घ्यायचे, त्याच्यानंतर ते करायचे, कारण ते आपल्याला जास्त सोप्या पद्धतीने जाऊ शकतो. आता आपल्याला मॅन लिहायचे आहे. मॅन म्हणजे किती, एम ए एन, एम म्हणजे किती येते आपलं, असं 13 येते. सिंगल जर आपण नंबर घेतला तर 13 येते, तर तिथे किती नंबर होईल डबल, त्याचा 26, याचा 2, एन किती येते, हे 13, 14, 14 × 28 हा नंबर आपला 26, 2, 28 कशासाठी घेतला आपण, मॅनसाठी हा शब्द घेतला, मॅन शब्दासाठी हा शब्द. आता कॅट, कॅट किती नंबरला येते, दिले ना 6, ए साठी दिले 2. आता टी साठी काय दिले आपण, टी नंबर येते कितीला, 20, 20 × 40 आलं बघा, 40 आलं. परत डॉग, डी साठी काय घेतलं आपण, 8. ओ नंबरला काय येते मग, आता ओला 15 येते, 15 × 30. जीचा नंबर 7 आहे, 7 × 14 हा नंबर आला. परत जी आले, इथं जी केले, इथं जी किती आलं, 14. एच 2. आर आहे, आरचा नंबर किती आहे, 36. आर डीचा नंबर परत 8. ईचा नंबर 10. यांचा नंबर 28. हे नंबर कसे आलेत आपण, जे ए बी सी डी आहे त्यांना आपण समसंख्या दिल्या, सगळ्या काय सर्व संख्या, समसंख्या ला नंबर दिले त्यांनी, 2, 4 है ना, हे सगळे नंबर देऊन त्यांनी लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला करायला सोपं जातं. त्यामुळं आपल्या बोट आहेत ना, त्याच्यावर ते जर अंक आपण लिहिले तर सगळ्यात जास्त सोपं जाते. गोविंदला किती लिहिलं आता, इथं 14. ओला काय घेतलं आपण, 30. ओ साठी 30. व्ही साठी काय घ्यायचं आपण मग, इथं 44. समसंख्येत ना, एन साठी 28 आणि डी साठी 8. डी साठी 8. कोच है ना, सी साठी 6. ओ साठी किती घेतलं आपण, 30. एला 2. सी साठी 6. एच ए साठी 16. हा नंबर आपण क्लिअर केला. हे कशावरून घेतले आपण, तर आपले 12 कडे आहेत ना, 26, 12 कड्याला आपण समसंख्यांचे नंबर दिलेत. आता मूळ शब्द आपला काय, नॅशनल. एन साठी किती, 28. एन साठी 28. ए साठी 2. टी साठी 40. आय साठी 9 आहे नंबर त्याचा डबल, 18. ओ साठी इथे घेतला आपण, ओ 30. एन साठी 28. ए साठी 2 आणि एल साठी, एल हा किती नंबर आहे आपला, त्या बोटावरचा शेवटचा नंबर आहे आणि तो 12 येतो. ते किती घ्यायचं आपल्याला मग, ह्याच्या पुढं चोवीस. तर नॅशनल हा शब्द आपण या पद्धतीनं लिहू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेस अशीच पद्धत येईल असं नाही आहे. कधी कसं येईल, ते विषम संख्या धरल, 1, 2, 3, 4 धरल. कधी ते काय करल, समसंख्या धरल, जसं 2, 4, 6, 8 जी इथे घेतल्या. कधी काय करल, ते नैसर्गिक संख्या घेईल, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. तर ह्या तिन्हीमध्ये अगोदर प्रॅक्टिस करा. हा ना, किती नंबर लिहायचे आपल्याला, 50 शब्द घ्यायचे, ज्या शब्द रोज लिहायचे. जर तुम्ही 9 दिवस तयारी करत असाल ना, रोज 50 शब्द आपण आई वडिलांचे, मित्राचे, गावाचे नावं, एक दिवस माणसांचे नावं घ्या, एक दिवस शहरांचे नावं घ्या, एक दिवस गावांचे नावं घ्या, एक दिवस देशाची नावं घ्या, असं करून प्रॅक्टिस जर केलात
तर तुम्हाला कमी वेळेमध्ये फास्ट करता येईल यासाठी आयडिया खूप आहेत. पण अगोदर आपल्याला सराव जास्त पद्धतीने केला तर जास्त सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतं.